بي يا أرثا سانكالبا بروفيشة، على أساس 2-3 أرثا سانكالبا. هي ماهبيكا ساعدتة سرطان نماذج له وثي. مانانيا أجيت دارا كاوليلا، وحو مكتمنتري، فدا برور أرثا خاتوسورا سامبرت وثي. باريستي كشيوتي أفلا لمايتي، كورونا سا سانكالد وثا، أدي كيندرا سركار، هيكا أمشا باجوسا نوثا. प्रत्येक वेळेला कधी विचारलं तरी साधारणतः सरासरी 25000 कोटीपेक्षा अधिक जीएसटीची थकबाकी ही बाकी असायची आमची अशी अपेक्षा होती की आता जवळपास 6 महिने झालेले आहेत महाशक्तीचा पाठिंबा असलेलं हे सरकार राज्यात कारभार कसा करते आपल्याला माहिती आहे आज सकाळीच मी 1-2 शेतकऱ्यांशी बोललो जो मधला अवकाळी पाऊस झालाय संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याशी बोललो अध्याप सुद्धा त्यांच्या बांधावरती पंचनामा करायला एकही अधिकारी गेलेला नाही एकूणच आजचा हा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर सर्व समाजातील घटकांना मदाचा बोट लावण्याचा प्रयत्न झालेला आहे भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे अवकाळी पाऊस जसा झाला तसा मुंबईमध्ये गडगडाट सुद्धा झाला गडगडाट झाला पण पाऊस काय पडला नाही त्याच्यामुळे हा जो काय अर्थसंकल्प आहे तो गर्जेल तो बरसेल काय अशा पद्धतीचा आहे आणि एका वाक्यात सांगायचं तर गाजर हलवा अर्थसंकल्प असं त्याचं वर्णन मी करेन कारण यातून बऱ्याचशा योजना या अमित ज्या जाहीर केल्या होत्या त्याचं थोडंसं एक नामांतर करून त्यांनी पुढे मांडलेले आहेत एक गोष्ट बरी आहे की जी योजना आम्ही मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईत सुरू केली ती म्हणजे हिंदू हृदय सम्राट आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ती योजना आमची यानि त्यावेळेला यांना फिता कापायचं एक भाग्य मिळायचं आणि तीच योजना आता राज्यभर राबवणार आहे ठीक आहे ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या प्रत्यक्षात कधी येतील हा एक प्रश्न आहे शेतकऱ्यांना त्यांनी 6000 पासून 12000 ते काय मदत ते करतायत पण शेतकऱ्यांना हमखास भाव कसा मिळणार त्याच्याबद्दल कुठेही वाच्यता नाही अर्थसंकल्प वाचताना आमच्या विधान परिषदेत माननीय मंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्पाचं वाचन केलं आणि या अर्थसंकल्पामध्ये अनेकदा माननीय पंतप्रधानांचा उल्लेख केला चांगली गोष्ट आहे मला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही पण माननीय पंतप्रधानांनी जेव्हा सत्तेवर येत होते तेव्हा शेतकऱ्यांची आमदनी किंवा उत्पन्न आहे ते दुप्पट होईल अशी घोषणा केली होती आता 8-9 वर्ष झाली त्याचाही कुठे काही पत्ता नाही एकूणच परत एकदा सांगतो की हा अर्थसंकल्प हा गाजर हलवा अर्थसंकल्प आहे नाही त्याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी नंतर बोलता येईल मी आत्तापुरतं फक्त एका वाक्यात त्याचं वर्णन गाजर हलवा अर्थसंकल्प असं केलेलं आहे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या विस्ताराने नंतर आपल्याशी बोलेल